राज्यपालांच्या पत्राला मुख्यमंत्र्यांचं पत्रातूनच कठोर शब्दात उत्तर. विधिमंडळाऐवजी संसदेचं अधिवेशन बोलवण्याची केली मागणी. गीतेंची अवस्था सांगता येत नाही आणि सहनही होत नाही, सुनील तटकरेंची टीका. अनंत गीतेंच्या शरद पवारांवरील वक्तव्यावरून राष्ट्रवादीचा पलटवार. सोमय्यांविरोधात अनिल परबांचा 100 कोटींचा दावा. बदनामी आणि मानहानी केल्याबद्दल नोटीस. पगाराअभावी एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांमध्ये आत्महत्येचं सत्र. संगमनेरमध्ये ड्रायव्हरची एसटी बसमध्ये आत्महत्या. सातारच्या सोनेरी टोळीचा केरळात धुमाकूळ. केरळातील मारुथा सोसायटीवर दरोडा. टोळीनं चोरलं तब्बल 7.5 किलो सोनं. आरोग्यासाठी घातक पॅराफिनची दुधात भेसळ करून विक्री. नाशिकच्या सिन्नर तालुक्यातील धक्कादायक प्रकार. दूध संकलन केंद्र चालकासह चौघांविरोधात गुन्हा दाखल. राज्यात सर्वदूर मुसळधार पावसाची कोसळधार. कोकण, मराठवाडा आणि विदर्भात जनजीवन विस्कळीत.